और बहुत आवाज जोर से आ गया तो उसका नागपुर से निकली थी गाड़ी, अपने पुणे जा रही थी, वो टायर फूटा, धड़क लग गई तो उससे पलटी हो गई। कितने पैसेंजर थे क्या? इसमें पैसेंजर थे अपने 130। बाकी जो जिसमें बैठे थे वो अलग है क्या? नहीं, बीच में कोई नहीं बैठा था, खाली दो पुलिस वाले बोल रहे थे, एक लेडीज और जेंट्स, बोलते तो उनकी लड़की थी वो उनको कार गाड़वा औरंगाबाद जाने का था, उनको बच्चे का कुछ तो भी था, मुझे उनको लिए हमने 29 और वो बातें तो नहीं नहीं सर वो पकड़ तो महीना तो 29 सीटा हो जाए गाड़ी में 27 सीटा देखिए सर क्या नेम का आपका चला है? आज पहाटे 1:35 वाजता नागपूरवरून पुण्याला जाणारी ही जी बस आहे विदर्भ ट्रॅव्हल्सची, की हिचा अपघात झाला आहे हायवेवर, ही समृद्धीवर एका पोलला टक्कर लागून गाडीचा बॅलन्स गेला किंवा ड्रायव्हर सांगतो की टायर बस्ट झालं असं सांगतो, त्याच्यानी टक्कर लागून गाडीचा बॅलन्स गेला, झोन लागला आणि गाडी एका पुलाला टक्कर मारून गाडी स्पीड झाली, त्या टक्करीमध्ये गाडीचा डिझेल टँक हा फुटला, डिझेल टँक फुटल्यावर गाडीत अचानक आग लागली आणि सगळे लोक झोपेत असल्यामुळे 7-8 लोकांनाच फक्त प्रयत्न करून गाडीच्या बाहेर येण्याची संधी मिळाली आणि ते वाचले, बाकी 25 लोकांचा याच्यामध्ये मृत्यू झाले। किती लहान मुलं आहेत आणि किती मोठे? 3 लहान मुलं आहेत, असे बॉडीज खूप श्रिंक झाले आहेत आणि त्यापैकी 3 लहान मुलांची ओळख, म्हणजे 3 लहान मुलं आहेत असं लक्षात येतं, बाकी मोठे। पुढचा तपास कसा असेल? पुढचा तपास सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आता बॉडीजची आयडेंटिटी पाठवून नातेवाईकांच्या ताब्यामध्ये ते देणं ही आमची प्राईम रिस्पॉन्सिबिलिटी आहे, त्याच्यानंतर पुढे बघितलं। हायवे हिप्नोटिझमचा एक कन्सेप्ट समोर येतो, त्यात काही प्रकार वाटतो आहे? त्याची अनेक कारणं असू शकतात असं मला वाटत नाही, कारण की टेक्निकल गोष्टी असू शकतात, ड्रायव्हरला झोप लागू शकते, अनेक गोष्टी असू शकतात, म्हणजे यू कॅनॉट बी शुअर की असंच आहे।